नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर सर्व डीएड बीएड झालेले माझे विद्यार्थी व शिक्षक मित्रांनो, या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांसाठी किंवा शिक्षक मित्रांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे, जी की 2017 पासून या ठिकाणी शिक्षक भरतीला आवश्यक असणारी टेट परीक्षा झालेली नाही आहे, ती ह्या वर्षीपासून या ठिकाणी होणार आहे। तर यासाठी ऑनलाईन अर्जसुद्धा चालू झालेला आहे। तर ते कधीपर्यंत चालू राहणार आहे, अजून कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत, हे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच घंटेचं बटन प्रेस करा। तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता टीएटी जी परीक्षा आहे, जी टेट परीक्षा आहे, ती 22 फेब्रुवारीपासून होणार आहे। महाराष्ट्र टाईममध्ये ही न्यूज आलेली आहे। आजचीच संपूर्ण न्यूज आपण या ठिकाणी बघणार आहोत। राज्यात शिक्षक भरतीसाठी आवश्यक असणारी अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी म्हणजे टेट 22 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान IBPS कंपनीमार्फत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे। त्यासाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांना 8 फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरता येणार असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेमार्फत जाहीर करण्यात आलेली आहे। म्हणजे 8 फेब्रुवारीपर्यंत या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता, जर टीएटीची एक्झाम द्यायची असेल तर। राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या खासगी अनुदानित विनाअनुदानित अनुदानास पात्र ठरलेल्या आणि पात्र घोषित झालेल्या शाळांमधील शिक्षण सेवेची भरती अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या गुणांच्या आधारे करण्याचा निर्णय 2017 घेण्यात आला। त्यासाठी पवित्र पोर्टल तयार केले, त्याचवेळी 6 महिन्यांनी किंवा वर्षातून एकदा ही चाचणी घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते। मात्र डिसेंबर 2017 राज्यात पुन्हा कधीही संबंधित परीक्षा घेण्यात आली नव्हती, परंतु आता या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे। यावर्षी टेट परीक्षा होणार आहे। अर्ज करताना कोणकोणत्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायचे ते सुद्धा आपण थोडक्यात बघून घेऊयात। राज्य परीक्षा परिषदेमार्फत घोषित केलेल्या या परीक्षेसाठी 2 तासांचा कालावधी असून अर्ज करताना 3 जिल्हा परीषदेची निवड आपल्याला या ठिकाणी करावी लागणार आहे। त्यासाठी राखीव गटांसाठी 950 रुपये आणि राखीव गटांसाठी 850 रुपये शुल्क आपल्याला ऑनलाईन पे करावं लागणार आहे। परीक्षेसाठी प्रवेशपत्र 15 फेब्रुवारीपासून उपलब्ध होणार आहे आणि हॉल तिकीटसुद्धा तुम्हाला 15 फेब्रुवारीपासूनच या ठिकाणी मिळणार आहे। तसेच मराठी, इंग्रजी, उर्दू या माध्यमात परीक्षा देता येणार असून मराठी आणि इंग्रजीचे भाषिक क्षमतेवर प्रश्न वगळता इतर सर्व प्रश्न द्विभाषिक असणार आहे। म्हणजे आपल्याला या ठिकाणी मीडियमसुद्धा परीक्षेचं सिलेक्ट करता येणार आहे। तर फॉर्म भरताना आपल्याला ज्या मीडियममध्ये हवी असेल ते मीडियम या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। राज्य परीक्षा परिषदेमार्फत 31 जानेवारीला या परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध केली असून 8 फेब्रुवारीपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आलेली आहे। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 31 जानेवारीनंतर या ठिकाणी ही नोटिफिकेशन आलेली आहे आणि 8 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज तुम्ही करू शकता। आय होप की आपण सर्वांना सर्व माहिती या ठिकाणी कळाली असेल। चला मग आपण भेटूया असेच अपडेट्ससोबत नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद। जय महाराष्ट्र।